ही जात नाही, मात्र तिकडे 3000 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागालँडमध्ये मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीनं गळ्यात गळे घातल्याचं चित्र आहे। शरद पवारांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलंय, पण खरं तर पवारांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे भूमिका बदलल्याचा इतिहास आहे। शरद पवारांचा पुन्हा यूटर्न, नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा, पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। महाराष्ट्रात भाजप विरोधात राजकीय संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नागालँडमध्ये चक्क भाजप सरकारला विनाशर्त पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे नागालँडमध्ये भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे शरद पवारांच्या भाजप विषयीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागालँड सरकारला पाठिंबा देण्याविषयी पवारांनी मांडलेली भूमिका कुणालाही पचनी पडणार नाही। आमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते युवतीच्या मुख्यमंत्री यांच्याबरोबर आहे आणि त्या राज्याचं एकंदर चित्र बघितल्याच्या नंतर तिथं एक प्रकारचं स्थैर्य यायला आमची मदत तिथल्या मुख्यमंत्र्याला होत असेल तर ती करा, हा आमचा कॉन्शियस डिसिजन आहे, त्याच्यात बीजेपी नाही। पण शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणावर नजर टाकली तर त्यांनी वेळोवेळी अशा प्रकारे भूमिका घेतल्याचं बघायला मिळतं। 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती, तसंच पुन्हा काँग्रेसमध्ये न जाण्याची भीष्म प्रतिज्ञाही केली होती। मात्र 87 मध्ये म्हणजेच 1987 मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1999 मध्ये विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत पवारांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना राजकीय विरोध केला होता, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा गुंडाळून ठेवत राज्यात काँग्रेसच्या साथीनं सरकार स्थापन केलं होतं। जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याकरता तो निर्णय घेतल्याचं पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं, त्यावरून पवारांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं होतं। आता नागालँडमध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।